नमस्कार आस्वाद कलाक्षंदांच्या या यूट्यूब चॅनलवर मी लीना देशमुख तुमचे स्वागत करते आज दहा जून जागतिक दृष्टीदान दिन असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी बरोबर की नाही दृष्टी ही सजीव सृष्टीला लाभलेली सर्वात मोठी देणगी दृष्टीचे दुसरे नाव म्हणजे डोळे डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असता कोणी जन्मता अंध असतं तर काहींना काही, काही कारणास्तव अंधत्व प्राप्त होतं म्हणजे जन्मानंतर त्यांना अंधत्व येतं यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाही सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहता येत नाही ते या सृष्टीसौंदर्याला मुक्तात या व्यक्तींना नेत्र मिळाले तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टीहीन व्यक्तीला नेत्रदान केले तर दातेच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल नेत्रदान हेच श्रेष्ठदान वाल्मिकी रामायणात तर नेत्रदानाने मोक्ष प्राप्त होतं असे सांगितले आहे शैबेय सेन कपोतीये वमासं पक्षीने ददव अलर्क चक्षुसी दत्वा जगाम गती मुत्तमाम। म्हणजे शैभ्य राजाने बहिरी ससाना व कबूतरात संघर्ष चालू असताना स्वतःचे मांस ससनाला दिले आणि अलर्क राजाने स्वतःचे डोळे दान करून उत्तम गणेश म्हणजे मोक्षाला प्राप्त झाला चला तर मग निसर्गाची अद्भुत किमया अंधांनाही पाहता यावी यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करण्यासाठी आजच कायदेशीर कारवाई करूया जगता जगता रक्तदान जगता जगता रक्तदान जाता जाता अवयवदान जाता जाता अवयवदान आणि गेल्यानंतर नेत्रदान नेत्रदान नेत्रदान, नेत्रदान।